कृत्य जे आहे ते गुन्हेगारांनी करू नये, त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होते त्याची सगळी माहिती खरं तर आता घेतलेली आहे. सध्या गुन्हेगार जे जामिनावरती बाहेर आहेत ते सध्या नेमकं काय करतायत याची सुद्धा माहिती जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आली, आणि खरं तर भविष्याच्या दृष्टीनं या सगळ्या गुन्हेगारांना आज सूचना जी आहे ते पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतो की आता पोलीस अधिकारी सूचना देतात, आपण थेट त्यांच्याकडे जाऊ. भरून घेतले का सगळ्यांचे डोजियर? सगळ्यांचे भरले. तुम्हाला समजलं का? काही वेळ समजलं का तुम्हाला? काय समजलं? समजलं का? मार नाही समजलं का? बाकी कोण आहे पोटे? समजलं का? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही. पहिली इन्स्ट्रक्शन सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज आहे, अजेंडा आहे, समजलं? त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही काय गुन्हेगाराचं उदात्तीकरण करणाऱ्याचे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत. आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत. जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 CRPC 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी आहे, MPD आहे. वेळप्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्का प्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल. त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला त्या समजल्या असतील. समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा. का समजले का? नाही समजलं कोण आला? ज्याला नाही समजलं त्याने हातवरती करा. त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील, आता परत सूचना दिल्या जाणार नाही. आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काय कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल. एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील. ठीक आहे, समजलं? समजलं का तुम्हाला? चलो ठीक आहे. PI लोक डोजियर फॉर्म भरून गेले असतील तर यांना पाठ जाऊन द्या. हॅलो हॅलो.